हॅलो नमस्कार, ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, त्याचबरोबर MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरती, सेट, नेट परीक्षा, पेपर 1 पेपर 2 या संदर्भातील सविस्तर माहिती, वेगवेगळे कोर्सेस आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आणि ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनल या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत, ते देखील कमी शुल्कामध्ये. तर आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यांचं जे फॅकल्टी पोझिशन ऑफ असिस्टंट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट म्हणजे विद्यापीठीय डिपार्टमेंटला विभागामध्ये जे प्राध्यापक भरती आहे, ॲडव्हर्टाईज नंबर 01/2024, ऑनलाईन ॲप्लिकेशन इन द प्रिस्क्रिप्टिव्ड फॉर्म आर इन्व्हाइट फॉर्म एलिजिबल इंडियन नॅशनल फॉर टीचिंग पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर अँड कन्सुलेटेड सॅलरी ऑफ ₹32,000 पर मंथ 11 महिन्याचं हे तुमचं हे असणार आहे, सिलेक्शन असणार आहे आणि त्यांच्या ह्याच्यानुसार ते वाढू पण शकतात किंवा परमानंट जागा आल्यानंतर ते तुम्ही परमानंटला पण तिथं नियुक्त होऊ शकता. आता हे जे आहे ह्याचं सर्व कधीपासून ही जी परीक्षा घेतली जाणार आहे किंवा याचं जे सिलेक्शन करणार आहे, आपले ॲप्लिकेशन भरायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी द टर्म कंडिशन्स अपॉइंटमेंट कधीपासून कधीपर्यंत असणार आहे, त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन 25/6 तुम्ही ऑनलाईन सबमिशन करू शकणार आहात ॲप्लिकेशनचं, त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिप्ट आणि ॲप्लिकेशन हार्ड कॉपी तुम्हाला 1/7 म्हणजे 1 जुलैपर्यंत करता येणार आहे. TET ऑनलाईन एक्झामिनेशन हेल्ड 13/7/2024 ते 14/7 ही एक्झाम त्या ठिकाणी तुमची होणार आहे. बघा, जनरल मिनिमम क्वालिफिकेशन आपल्याला सर्वांना माहीत आहे, तुम्ही जर सेट नेट किंवा UGC तुम्हाला MA किंवा PGला तुम्हाला 55%च्या पुढे पाहिजे, त्यानंतर सेट नेट एलिजिबल असणं गरजेचं आहे आणि PhD नंतरचं ऑप्शन आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत जी पात्रता आहे ती आपल्या सर्वांना माहीत आहे. आता क्वालिफिकेशन दिलेलं आहे आपल्याला MSc ज्या ज्या विषयानुसार तुमचं वेगवेगळं असू शकतं. आता डिपार्टमेंट ऑफ सब्जेक्ट ग्रँटेबल युनिव्हर्सिटी फंड मराठी विषयासाठी 2 पोस्ट आहेत, आपण पाहू शकता या ठिकाणी मराठी विषय ग्रँटेड फक्त ह्या तासिका बेसवर 32,000 पेमेंट पर मंथ मिळणार आहे. हिंदीसाठी 1 आहे, इंग्लिशसाठी 3 आहेत, त्यानंतर फॉरेन लँग्वेज रशियन, जर्मनी, उर्दू यासाठी प्रत्येकी 1-1 जागा आहे. त्यानंतर आपण पाहू शकता पाली, बुद्धिजम, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स यासाठी प्रत्येकी 2-2 जागा आहेत. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 1 जागा आहे, सोशोलॉजीसाठी 2 आहेत, जर्नालिझम 2 आहेत, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे लायब्ररीसाठी 1 जागा आहे, आपण पाहू शकता या ठिकाणी. फिजिक्ससाठी 4 जागा आहेत, केमिस्ट्रीसाठी 4 जागा आहेत, बायोकेमिस्ट्री 2 जागा आहेत, बॉटनीच्या 5 जागा आहेत, जुलॉजीच्या 7 जागा आहे, मॅथमॅटिक्सच्या 2 जागा आहेत, स्टॅटिस्टिकच्या पण 1 जागा आहे, कॉमर्सच्या 2 जागा आहेत, फिजिकल एज्युकेशनची 1 जागा आहे, कॉम्प्युटर सायन्स IT 2 जागा आहेत, केमिकल टेक्नॉलॉजीची 2 जागा आहेत, ट्रुलिझम 1 जागा आहे, लॉची 1 जागा आहे, मॅनेजमेंट सायन्सची 1 जागा, एज्युकेशन शिक्षणशास्त्राची 1 जागा आहे, सायकोलॉजीची 1 जागा आहे, लॅब लिबरल आर्ट्सची 1 जागा आहे, आर्थोलॉजिकलची 1 जागा आहे, जॉग्रफीची 1 जागा आहे, फाईन आर्ट्सची 1 जागा आहे, त्यानंतर प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची 1 जागा आहे, नॅनोटेक्नॉलॉजीच्या 3 जागा आहेत, योगाची 1 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक्सच्या 2 जागा आहेत. ह्या अनफंड असणाऱ्या आहेत, बाकी त्या ग्रँटेड आहेत. म्युझिकची 1, त्यानंतर संस्कृतची, पाली 1-1 प्रत्येकी जागा आहेत, त्यानंतर प्री AIS कोचिंगसाठी 1 जागा आहे, 2 जागा आहे सॉरी, त्यानंतर न थर्ड युनिव्हर्सिटी सब कॅम्पस धाराशिवला जो कॅम्पस आहे त्यासाठीच्या परत वेगळ्या जागा दिलेल्या आहेत, आपण पाहू शकता. मॅनेजमेंट सायन्स, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशनच्या 2 आहेत, 2-2-1, मायक्रोबायोलॉजी,
बायोटेक्नॉलॉजी, वॉटर लँड मॅनेजमेंट, त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स, 2-1 अशा पद्धतीच्या या सब सेंटर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं धाराशिवला, त्याच कॅम्पससाठीच्या जागा आहेत. त्यानंतर पैठण कॅम्पस असेल, त्याचं ते सामाजिक आरक्षण जे आहे, एस सीसाठी 13%, 14 जागा, ST साठी 7 जागा. त्यानंतर VJNT 3, NTB 3, NTC 4, NTD 2, SBC 2, OBC 20, SEBC 11, EWS 11, Open 28, अशा पद्धतीने एकूण 107 ज्या जागा आहेत त्या आपल्याला भरल्या जाणार आहेत. त्याचं जे क्वालिफिकेशन आहे, तुम्हाला www.bamu.ac.in या वेबसाईटला हे सर्व सविस्तर जे माहिती आहे ती उपलब्ध आहे. तिथंच तुम्हाला फॉर्म देखील भरायचा आहे. जे इच्छुक विद्यार्थी असतील, पात्र विद्यार्थी असतील, ते वरील प्रमाणे फॉर्म भरू शकणार आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच जे गरजू आहेत, ज्यांना इच्छा आहे, सेटनेट उत्तीर्ण आहेत आणि जॉबची गरज आहे, त्यांनी निश्चितच हा या जागेसाठी अप्लाय करू शकता. धन्यवाद.